असं आहे की जो कोणी चांगलं काम करतो, जो कोणी प्रभावीपणे समाजामध्ये जातो, जो कोणी सरकारच्या विरोधी भूमिका घेतो, त्याला टार्गेट करण्याचं काम. आता संघर्ष यात्रा रोहित पवारांनी अतिशय चांगली काढली. 800 किलोमीटर ते पायी चालत आलेत आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहेत, त्यांनी ते प्रश्न तिथे सरकारसमोर मांडलेत. म्हणून हे जे सर्व मंडळी कोणतीही काँग्रेसची असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, आता शिवसेनेच्या अनेकांना आपण पाहिलं की कशा पद्धतीने त्रास देणं चालू आहे. अशा पद्धतीचा त्रास मलासुद्धा दिला, संजय राऊत साहेबांना दिला, नवाब मलिकांना दिला. जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशा पद्धतीने त्रास द्यायचं याबद्दल चालू आहे. पण रोहित पवार एक खंबीर नेते आहेत, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत. ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ते 100% सहकार्य करतील. की शरद पवार साहेबांना ईडीचा नोटीस पाठवला, म्हणजे सुरुवात त्यांनी केली शरद पवार साहेबांपासून की त्यांना ईडीचा नोटीस पाठवला. जेव्हा शरद पवारांनी सांगितलं मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन माझा जवाब देईल आणि त्यांनी जायची तयारी केली आणि संपूर्ण मुंबई बंद व्हायची वेळ आली, लाखो लोक रस्त्यावर आले, त्यावेळेस स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त राज्य शासनाकडनं पवार साहेबांकडे गेले, मिस्टर बर्वे. पोलीस आयुक्त बर्वे साहेब स्वतः माननीय शरद पवार साहेबांना भेटले आणि त्यांनी हात जोडून त्यांनी विनंती केली की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये कृपा करून जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा पद्धतीची विनंती केल्यामुळे पवारसाहेब गेले नाही. म्हणजे सुरुवात त्यांनी पवारसाहेबापासून केली, पण पवारसाहेबांनंतर त्यांनी एक नेते, आमचे राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते, काँग्रेसचे नेते यांना एकेकाला टार्गेट करण्याचं काम चालू आहे. ते भारतीय जनता पार्टीचा एक तरी नेता, एक तरी कार्यकर्त्यावर कारवाई केली का यांच्या एजन्सीनी? एक नाव सांगा मला की भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यावर त्यांनी कारवाई केली. फक्त विरोधकांनाच टार्गेट करायचं. आणि ईडीला तुम्हाला माहिती आहे, ईडीला इतके जास्ती अधिकार आहेत की ते कोणालाही अरेस्ट करू शकतात. तुम्ही नंतर आपली बाजू कोर्टामध्ये मांडत बसा आणि ईडीमध्ये बेल झाली तर ईडीमध्ये अरेस्ट झाल्यानंतर 1 वर्ष बेल होत नाही. त्याच्यामुळे ईडीचा धाक जास्ती दाखवतात, ईडीच्या कारवाया जास्ती करतात. जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा या ईडी सीबीआयच्या कारवायला वेग येईल. अनेक लोक घाबरून तिकडे जाऊ शकतात जे अनेक गेलेत. त्याच्यामुळे आपल्या विरोधकांना घाबरावायचं, पण आम्ही खंबीर आहे. आम्ही संपूर्ण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष खंबीर आहेत. किती यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी आम्ही आमचं जे काम आहे आम्ही ते नेटाने करत राहू. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.